नमस्कार, आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, आपल्याकरता एक खुशखबर या व्हिडिओच्या माध्यमातून आलेली आहे. महागाई भत्ता वाढला, आता कर्मचाऱ्यांच्या आणखी एका भत्त्यात होणार वाढ. पहा किती वाढणार पगार. या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करून टाका. तर मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की नुकतीच महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची वाढ मिळालेली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे. मित्रांनो, फक्त DS नाही तर याबरोबर आणखी सुद्धा 3 भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास 3000 मोठी वाढ बघायला मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट दिले असून कर्मचाऱ्यांना सुद्धा 50% दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. मित्रांनो, महागाई भत्ता वाढल्यामुळे आणखी एका भत्त्याची आपोआपच आपल्या पगारात वाढ होणार आहे. तर काय आहे बातमी, पहा सविस्तर. घरभाडे भत्ता वाढणार. मित्रांनो, DA वाढनंतर 7व्या वेतनागानुसार आपल्याला मिळणाऱ्या घरभाडे भत्त्यात सुद्धा वेळोवेळी वाढ करण्यात येते. जेव्हा महागाई भत्ता 25% झाला होता तेव्हा घरभाडे भत्ते वाढून 8% दराने देण्यात येत होता. 7व्या कमिशननुसार जेव्हा महागाई भत्ता 50% वर जाईल तेव्हा याचारे म्हणजे घरभाडे भत्त्यामध्ये देखील सुधारणा केली जाणार आहे. थोडक्यात, घरभाडे भत्ता देखील पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे. 7व्या वेतनागानुसार जेव्हा महागाई भत्ता 25% होता तेव्हा घरभाडे भत्त्यात वाढ केलेल्या गेली होती. महागाई भत्ता 25% मर्यादा ओलांडेल त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या HRA यामध्ये पुढील प्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे. 50 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेलं क्षेत्र X श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 24% दराने HRA मिळत होता तो आता 30% दराने मिळणार आहे. 5 लाख ते 50 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात असेल तर Y श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 16% दराने मिळणार घरभत्ता आता 20% दराने मिळणार आहे. 5 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी राहत असलेल्या Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 9% दराने घरभाडे भत्ता होता आता तो 10% दराने मिळणार आहे. पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.